आठवड्याभरासाठी ही सुकी चटणी तुम्ही तयार करून मुलांनी जर मधल्या वेळेस काही खायला मागितलं तर पटकन सुकी भेळ तुम्ही तयार करून देऊ शकता. अगदी आपल्या चटणीला परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. मोकळी मोकळी आपली ही चटणी तयार झालेली आहे. आठवड्याभर ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठवड्यातून 2 ते 3दा यापासून भेळ बनवू शकता. चटणीचा रंग बघू शकता, किती सुंदर असा रंग आलेला आहे चटणीला. भेळ हा असा प्रकार आहे ना, तुम्ही कोणालाही केव्हाही द्या, कोणीही नाही म्हणणार नाही. अगदी हलका फुलका, पचायला पण एकदम हलका असतो. तुमच्याकडे सुक्का भेळ मसाला तयार असेल ना, तुम्ही पटकन ही भेळ तयार करू शकता. तर हेल्दी अशी ही भेळ तयार होते. आणि सुक्या भेळीचा मसाला आणि सुखी भेळ अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आणि अगदी माउथ वॉटरिंग अशी रेसिपी आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण मुंबईची प्रसिद्ध सुखी भेळ, त्याचा मसाला, आणि अर्थात मसाला बनवला की भेळ ही बनवणारच आहोत आपण. काय होतं ना की आता मुलांना सुट्ट्या लागत आहे आणि मुलांना मधल्या वेळेस भरपूर घरी असतात तेव्हा चटरपटर काहीतरी खायला पाहिजे. तर ही सुखी भेळ जी आहे ते तुम्ही आठवड्याभरासाठी तयार करून, म्हणजे 4 माणसासाठी मोस्टली जी आहे ते तुम्ही आठवड्याभरात 3दा तयार करू शकता. अगदी हेल्दी रेसिपी आहे, त्याच्यामुळे आठवड्यातून 3दा जरी दिली तुम्ही मुलांना तर चांगलीच आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे आणि इथे मुंबईमध्ये ती सगळीकडे मिळते. म्हणजे तुम्ही स्टेशनवर जा, लोकलमध्ये, किंवा बाहेर कुठे फिरायला जा, किंवा बीचवर जा, ही हमखास भेळ जी आहे तुम्हाला मिळते. तर खूप छान, चवीला पण एकदम मस्त लागते. पटकन होणारी रेसिपी आहे पण तेवढीच हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची. आपण रेसिपी पाहणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि छोट्या मोठ्या टिप्स सहित जी आहे ती रेसिपी पूर्ण पहा. चला आपण पटकन रेसिपी सुरू करूया. सुख्या भेळीसाठी चटणी बनवताना काही बेसिक गोष्टी आहेत ते लक्षात घ्यायचे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपला कोथिंबीर आहे, याला सांबार पण म्हणतात, कोथिंबीर जी आहे ते स्वच्छ साफ करून धुऊन घ्यायची आणि शक्यतो कोरडी करून घ्यायची. ती ओलसर पाण्याने ओली नाही ठेवायची, पूर्ण पाणी जे आहे ते कॉटनच्या कापडामध्ये ठेवून वाईप करून घ्यायचं. नंतर पत्त्याची पानं आहेत तर ती पण तशीच करायची, धुऊन थोडीशी कोरडी करून घ्यायची. इथे मी तिखटवाली मिरची घेतली आहे, तर 5 मिरच्या ह्या तिखटवाल्या, तर मिरच्यांनाही तसंच धुऊन कोरडं करून घ्यायचं. नंतर हे आल्याचं तुकडं आहे 1 इंची आणि हे आपले पुदिन्याचे पानं आहे, तर या पाण्याला पण स्वच्छ साफ करून धुऊन घ्यायचं आणि कोरडं करून घ्यायचं. म्हणजे हे आपले जेवढे जे लिफी व्हेजीज आहे ना, तर त्याला कोरडं करणं आवश्यक आहे. या मिक्सरचं जे चटणी पॉट असते ना, त्याच्यामध्ये टाकून घेते. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात करायचे असेल तर भांडं तुम्ही मोठं वापरू शकता. नंतर हे पुदिन्याचा पाला आहे तो पण टाकून घेऊ. नंतर हा कढीपत्ता आहे. आल्याचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, ते टाकून घेऊ म्हणजे ते पटकन ग्राइंड होतं. आणि या मिरचीला पण मी छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं. हे पॉट तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसते वरपर्यंत, पण पानं आहे त्याच्यामध्ये सगळे, त्याच्यामुळे ते सगळं दबून जाईल आपण ग्राइंड केल्यानंतर. आणि सुक्या भेळीसाठी ना मिरची थोडी तिखटच घ्यायची, म्हणजे खाताना जरा मजा येते. आपण याला आता बारीक करून घेऊ. तर याचं आपल्याला पेस्ट करायची नाही आहे, अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे. 1 ते 2दा आपण याला फिरवून घेऊ. फिरवून घेतलेलं आहे, चेक करून घेऊया आपण. आणि तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. त्याला पाणी नको सुटायला, अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं. एक तर तुम्ही पल्स मोडमध्ये करू शकता किंवा त्याला चालू बंद करून तुम्ही हे फिरवून घ्यायचं. आणि म्हणून मी म्हटलं की याला पाणी नको राहायला, म्हणजे याला जर पाणी असेल ना तर मग हे पाणी पाणी असं तयार होतं आणि ते आपल्याला नको आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे भाजलेल्या धण्याचं पावडर आहे, नंतर हे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे, हे आमचूर पावडर आहे. मी सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. नंतर हा चाट मसाला आहे. तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल, बरेचदा होतं की चाट मसाला बहुत म्हणजे कोणाकडे असतो नसतो, तर अशा वेळेस तुम्ही 1 चम्मच मिरे घेऊ शकता. एक तर हा हिंग आहे, हिंगामुळे छान खमंगपणा येतो. नंतर हे काळं मीठ आहे, रेग्युलर मीठ आहे. आणि हा डाळवा आहे, म्हणजे फुटाण्याची जी असते ना, रोस्टेड फुटाणा, ते आहे, ते टाकून घेऊ. आणि हे परत आपण मिक्सरला फिरवून घेऊ. आपण चेक करून घेऊया. मी हे पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, कारण आपली ही चटणी जी आहे ती आपल्याला कोरडी व्हायला पाहिजे, ओली नको. आणि चटणी आपली प्रॉपर झालेली आहे, तुम्ही बघू शकता छान कोरडी चटणी झालेली आहे ही.
सगळं व्यवस्थित मिक्स केलं की कोरडी होते ही छान, तुम्ही बघू शकता. ही सुखी भेळ चटणी तयार आहे. तर ही चटणी जी आहे ती तुम्हाला म्हणजे आठवड्याभर तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये, चांगली राहते. आणि या चटणीला काय करायचं ना की तुम्हाला पाहिजे तेवढी घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि या चटणीपासून साधारणतः 4 लोक जर घरात असेल ना तर 3 तुम्ही भेळ तयार करू शकता, एवढी भेळ या चटणीपासून होते. आणि आपली आता भेळीची चटणी तयार झाली म्हटल्यावरती भेळ तर ही बनवावंच लागेल. आणि चला आपण आता भेळ पण बनवून घेऊया. सो सुक्की भेळ बनवण्यासाठी असं मिक्सिंग बाउल थोडं मोठं घ्यायचं. इथे मी हे मुरमुरे टाकून घेते, कोणी याला चुरमुरे पण म्हणतात. आणि मी याला थोडंसं भाजून घेतलं, भाजून म्हणजे छान असं मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे. त्याला तुम्ही साधे नॉर्मल पण घेऊ शकता, पण याच्यामुळे काय होतं ना की टेस्ट खूप छान येते आणि खायला पण अशी मजा येते. म्हण असं भाजलेले शेंगदाणे आहे, अर्थात भेळ आपण घरी करतो त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कशा आपण छान घालतो त्याच्या जास्त. नंतर हे फुटाणे आहे, तर मी सालासहित फुटाणे घेतले, याने पण छान टेस्ट येते त्याला. नंतर हा डाळवा आहे, म्हणजे मसाला लावलेला डाळवा आहे हा. नंतर शेव टाकून घेऊया. तुम्ही मी साधे शेव घेतलेले कारण माझ्याकडे सध्या हेच अवेलेबल होते. तुम्ही नायलॉन शेव पण वापरू शकता. मी अगदी थोडं मिरची पावडर टाकून घेते, कंपल्सरी नाही आहे पण मी टाकते, मला आवडते थोडंसं मिरची पावडरची पण टेस्ट. म्हणजे आपण मसाला तर तयार केलेला आहे पण थोडंसं मिरची पावडर पण मी टाकून घेते. आणि आपण आता हा तयार केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ. तर मी साधारण 3 चमचे मसाला हा टाकून घेते याच्यामध्ये. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. सो हे सगळं प्रॉपरली मिक्स झालेलं आहे आता. आणि सगळ्यात शेवटी हा कापून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की जो आपण मुरमुरे आहे ना त्याचा कुरकुरीतपणा तो तसाच राहायसाठी मी शेवटी टाकून घेते. आपण अर्धा लिंबू आहे ते पिळून घेऊ. कांदा टोमॅटो आणि लिंबू पिळलं त्याच्यामुळे वरून मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते. आपण ऑलरेडी आपल्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे पण मी अगदी थोडं मीठ घातलेलं. आणि आता याला आपण परत मिक्स करून घेऊ. तर हा जो थोडासा ओलसरपणा त्याचा राहील ना, आपण लिंबू घातलेलं आणि टोमॅटो, तर त्याच्यामुळे हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या मुरमुऱ्याला छान बाइंड होतात लागतात. सो आपलं हे छान मिक्स झालेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि सर्व करायच्या आधी एकदा टेस्ट करून बघू, म्हणजे आपलं मिठाचं प्रमाण आपल्याला इथे बघायचं आहे. सुपर, सगळं परफेक्ट झालं आहे, टाकायची काही गरज नाही. आणि इथे आपली सुखी भेळ बनवण्यासाठी जो मसाला लागतो तेही तयार आहे आणि त्यापासून आपण भेळ पण तयार केलेली आहे. खूप छान रेसिपी आहे, पटकन तयार होणारी आणि तुम्ही मधल्या वेळेस मुलांना पटकन तयार करून देऊ शकता, तेवढीच हेल्दी ही रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.